लॉड हॅपी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत फ्रीजची अवस्था कशी आहे नंतर कसा साफ केलेला आहे ते शेअर करणार आहे तर जे आहे ते आहे तर फ्रीजचा अवतार बघू शकता सगळा पसारा झालेला जे मिळेल ते याच्यामध्ये अक्षरशः कोंबून ठेवलेलं आहे बरेच दिवस झाले माझं मेडिकलचं टायमिंग इतकं ऑड होतं रात्री यायला साडे अकरा वाजता दुपारी यायला तीन वाजता त्यामुळे कधी काय कसं करणार यामुळे फ्रीजकडे अक्षरशः दुर्लक्ष झालेलं आणि इतके दिवस झालं आज फ्रीज साफ करते उद्या करते म्हणत म्हणत बराच यामध्ये पसारा झालेला आहे आणि अशुला सुट्टी असल्यामुळे जास्त पसारा झालेला आहे कारण लहान मुलांचं असं असतं की त्यांना काय ऑर्गनायझेशन नाही समजत त्या म्हणजे मिळेल ते इकडे ठेवलं तिकडे ठेवलं ते तर ज्या सॉसच्या वगैरे बॉटल आहे त्या एका ट्रेमध्ये ठेवते तर आधी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेला फ्रीज पण थोडं का दुर्लक्ष झालं तर काय अवस्था झाली आहे ते बघू शकताय तुम्ही तर वेळेअभावीमुळं वेळेअभावी किंवा घाईमुळे ह्या सगळी अवस्था झालेली आहे फ्रीजची जर तुमच्याकडे ही हीच अवस्था असेल तर एक लक्षात घ्यायचं की फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढायचं कधी कधी कसं होतं ना की थोडंसं काहीतरी शिल्लक राहिलं तर आज याचा वापर होईल उद्या वापर होईल मग थोडंसं काही काहीतरी म्हणजे असं अक्षरशः इथे कागदाच्या पुड्या दिसतात तुम्हाला थोडे मसाले हे ते थोड्या थोड्या भाज्या सगळं असंच ठेवलेलं आहे श्रीखंडच्या डब्या वगैरे तर बरेच करायचं होतं पण मला व्हिडिओ देखील बनवायचा होता त्यामुळे राहून गेलेलं ते कसं होतं असंच साफ करायचं तर कधीही होऊ शकतं पण व्हिडिओ करायचं म्हटलं की तो वेळ आणि बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट होणं महत्त्वाचं आहे तर मसाले जे कोरडे मसाले असतात किंवा काही असतं त्याचं व्यवस्थित मी डब्यांमध्ये वगैरे घालून ठेवते पण या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ना खूप असा पसारा झालेला आहे त्या फ्रीजचा कारण मुलं वगैरे असले की मग थंड पिण्यासाठी फ्रीज सारखं उघड इकडचं तिकडे ठेव मग काहीतरी मी असे वेगवेगळे पदार्थ करत असते त्यासाठी स्वच्छच्या बॉटल्स वगैरे मुलं काढतात तर आत्ता सगळं फ्रीजमध्ये एक एक करून सामान बाहेर काढणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा फ्रीज पूर्ण रिकामा केलेलं आहे आणि फ्रीजमध्ये काय पसारा झाला आहे ते बघा तर जे मसाले वगैरे ठेवताना थोडं थोडं सांडलेलं आणि त्यामुळे चिकटपणा असं म्हणजे सगळा झाला आहे सॉस चॉकलेट पावडर हे तर ते तर सगळं जे काही फ्रीजची भांडी आहेत ते सगळं काढून घ्यायचं सगळं निघतं तर फ्रीज फ्रीजच्या कडेला जे काही रबरचं जे कोटिंग आहे बाजूला असं तो रबर तो देखील काढता येतो तो कधीतरी मी नेक्स्ट टाईम दाखवेन तुम्हाला तर आता दुपारची वेळ आहे दुपारी थोडासा वेळ आहे त्यामध्ये काय करणार आहे मी हे सगळं काढून ठेवणार आहे आणि आज मला माझी ननन मदत करते आज मी मी तर आज ताईंनी मी मिळून फ्रीज साफ केलेला आहे तर फ्रीजमधला सगळं ट्रे वगैरे काढून ठेवायचे आणि जे असं कोरडं काहीतरी कचरा वगैरे पडलेला आहे तर काय करायचं एखाद्या कपड्याने वगैरे तो कचरा सगळा जमा करायचा तर फ्रीजच्या मागच्या साईडला देखील पसारा पडलेला तर झाडू मग झाडू वगैरे मारताना ना बा ना, मागे काहीतरी जातं फ्रीज हलवता येत नाही त्यामुळे ते तसंच राहतं त्यामुळे फ्रीज आम्ही पुढे खेचलेला आणि पाठीमागचा कचरा काढलेला फ्रीज साफ करताना अगदी आतून बाहेरून सगळीकडून साफ करायचा तर फ्रीजवर सामान ठेवलेलं आहे ते देखील धडाधड पडलेलं आहे तर वेळेअभावी ना बऱ्याचशाच गोष्टी राहून जातात काय करणार पर्याय नसतो रात्रीची वेळ आहे आणि जवळपास साडे अकरा वाजलेल्या आहेत आणि मी येण्यापूर्वी ताईंनी काय केलं ना जे की हो जे काही फ्रीजमध्ये सगळी भांडी वगैरे होते जे असे बर्फाचे ट्रे सेक्शन सगळं से घासून छान ठेवलेलं आहे आणि फ्रीजही चकाचक केलेलं आहे तर फ्रीजमधलं सामान बघू शकतंय पूर्ण डायनिंग टेबल आणि आजूबाजूचा एरिया भरलेला आहे तर अगदी मस्त असं चकचकीत सगळं साफ केलेलं आहे येऊन आणि फ्रीज आतून बाहेरून खूप चिकट आणि खूप घाण झालेला तर जे आपलं विम लिक्विड असतं ते थोडं घ्यायचं पाण्यामध्ये घालायचं आणि प्लास्टिकचा जो चोथा असतो स्क्रबर त्याने आतून घासून घ्यायचं तारेचा चोथा अजिबात वापरायचं नाही त्यामुळे खरके पडतात तर मी दाखवणार होते तुम्हाला हे साफ करताना पण मी येण्यापूर्वी खूप उशीर झाला म्हणून ताईंनी ते साफ केलेलं आणि कॉलिनने बाहेरची बाजू फ्रीजची पुसून घ्यायची किंवा विम लिक्विडने जरी पुसलं तरीही चालतं किंवा एक थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये विनेगर घालायचं आणि खायचा जो सोडा असतो ते घालून जरी आतला फ्रीज पुसून घेतला तरीही चालतं पण विम विम लिक्विडने छान निघतं किंवा कुठलंही आपलं डिशवॉश जे लिक्विड आहे त्याने छान निघतात सगळी भांडी वगैरे आणि फ्रीज देखील साफ होतो तर आता फ्रीज काय मस्त पांढरा शुभ्र दिसतोय ते बघा तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे दोन ते अडीच महिन्यानंतर फ्रीज साफ केलेला आहे तर जे बिझनेस करणारे असतात कामामध्ये बिझी असतात त्यांचं किती जरी म्हटलं तरी थोडंफार दुर्लक्ष होतं आणि मी किती जरी घर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आशू खूप कचरा वगैरे करतो पसारा करतो तर त्याच्या मी किती मागे लागणार हा प्रश्न आहे त्यामुळे कधीकधी काही गोष्टींकडे असं दुर्लक्ष करावं लागतं पर्याय नसतो तर फ्रीजची भांडी जी आहे ती लावून घेते व्यवस्थित तर व्हिडिओ कधी आणि कसा एडिट करायचा हा प्रश्न पडतो कारण पुरेसा एकतर वेळ भेटत नाही बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी मी व्हिडिओ शूट केला तरी वॉईसवर द्यायला मला वेळ भेटत नाही तर असाच म्युझिक लावून व्हिडिओ जरी शेअर केला तरी तुम्हाला ते समजणार नाही ना की नक्की काय केलं आहे आणि काय नाही ते तर सिक्वेन्स वाईज जशी होती तशी त्याचे जी काही भांडी आहेत ती लावून घेतलेली आहेत आणि फ्रीज मोठा आहे तर माझ्याकडे सामान भरपूर असतं इतका मोठा फ्रीज असून देखील कधी कधी तो अपुरा पडतो आणि ही सत्य परिस्थिती आहे आपण कितीही सगळ्या सा गोष्टी सावरण्याचा प्रयत्न केला तरी बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या स्तरी यांना भेटत नाही हा आपण घरी असू तर आत्ताचं काम राहिलं तर नंतर करता येतं पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मी स्वतःची वेळ देखील स्वतः ठरवू शकत नाही तर हे बघा जे फ्रीजर सेक्शनमध्ये फ्रोझन मटार होते ते एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत आणि समोसाच्या पॅटीज होत्या तयार असे पट्टी त्या समोसा पट्टी त्या ठेवलेल्या आहेत चीज वगैरे आहे जे फ्रीजरमध्ये म्हणजे डीप फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे आधी व्यवस्थित ठेवून घेते आणि कोणत्या वस्तू कशा ठेवते हे देखील दाखवलेलं आहे तुम्हाला तरी मी माझ्या पद्धतीने माझ्या सोयीनुसार जसं मला जमतं तसं फ्रीज ऑर्गनाईज करते तर अगदी डीपली आणि व्यवस्थित तो फ्रीज कसा ऑर्गनाईज कसा करायचा कसा क्लीन करायचा हे बऱ्याच वेळेस मी ठरवते तुमच्यासोबत शेअर करायचं पण ते काही होत नाही आहे आता मी सांगण्यापेक्षा ज्यावेळेस मला जमेल तेव्हा अचानकच ते चा तुमच्यासोबत शेअर करेन तर काचा लावायच्या राहून गेलेल्या गे तर आधी काचा लावून घेते तर एकदम चकचकीतचा फ्रीज झालेला आहे तर इतके डाग वगैरे पडलेले तर ही एक मोठी मला मदत झालेली आहे ताईंची तर एकाला सोडून कोणतरी मदत असेल ना तर काहीच वाटत नाही काम करायला तर स्वयंपाकाचं पूर्ण सेक्शन माझ्याकडे असतं त्यामध्ये काय कोणाची तितकीशी मदत होत नाही कारण ती मला आवड ही आणि इतरांना माझ्या हातचं आवडतं पण स्वच्छतेच्या बाबतीत वगैरे म्हणजे ज्यावेळेस मम्मीला वेळ असतो तेव्हा ती मदत करायची आणि ज्यावेळेस आता कामिनीत आल्यानंतर त्यांनी देखील बऱ्यापैकी मला मदत केलेली आहे तर एक ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये संपूर्ण सॉसच्या बॉटल किंवा रेडीमेड जे काही फूड्स पॅकेट होते म्हणजे गुलाबजामून मिक्स असेल लोणची बाकीचे काही असतील ते एका ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि या सेक्शनमध्ये मी जे काही आंब्याचं पणं केलेलं म्हणजे कैरीचं पण केलेलं जॅम आहे मायोनीज आहे मसाले आहेत ते ठेवते तर स्वच्छचे पाऊचेस वगैरे सगळे म्हणजे हातासरशी भेटतील आणि एका ठिकाणी ठेवताना सर सेक्शन क कर। डिवाईड करून ठेवायचं जेणेकरून गोंधळ होणार नाही तर मोबाईल एकच असल्यामुळे त्यावेळेस अचानक कोणाचा फोन आला किंवा बोलायचं असेल तर मग हल्ली तसंच करते की व्हिडिओ देखील सुरू ठेवलेला आहे आणि म ये, इय इयरबड्स लावून बोलते देखील आहे तर बोलताना थोडंफार गोंधळ होतो प्लीज तुम्ही समजून घ्या इतकी झोप आलेली आहे असं वाटलेलं की राहू दे सगळं नंतर करूयात पण मसाले वगैरे किंवा का खोबरं वगैरे किसून ठेवलेलं ते जर बाहेर ठेवलं असतं तर ते खराब होणार आणि दुपारपासून फ्रीज बंद केलेला साफ करायचा म्हणून आणि सगळं सामान बाहेर काढून ठेवलेलं आणि ते खराब होईल त्यामुळे म्हटलं की काही झालं तरी करायलाच पाहिजे त्यामुळे भले बारा वाजू देत एक वाजू देत या गोष्टी कराय कराव्या कराव्याच लागतात तर मी फ्रीज वगैरे साफ करायचं असेल तर मुद्दामून दुपारचं वगैरे काढते जेणेकरून रात्री कितीही उशीर झाला तरी ते करावंच लागतं तर प्रोसेस चीज होतं मुजरेला चीज होतं तर हे जे काही चीज वगैरे आहे ते पण फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे सॉस वगैरे जे आहेत सॉसचे जे पाऊच होते ते क खालच्या सेक्शनला ठेवलेले आहेत आणि बाकी वर तर जे कोरडे मसाले असतात म्हणजे गरम मसाला पावभाजी मसाला ईस्ट आहे बेकिंग पावडर आहे हे सगळं ना डीप फ्रीजमध्ये ठेवायचं जो सेक्शन दिलेला असतो त्यामध्ये यामुळे काय होतं ना मसाल्यांची लाईफ वाढते आणि ते टिकतात अजिबात त्यांना बुरशी वगैरे येत नाही खराब होत नाहीत त्यामुळे हे असं मी इथे वरती स्टोअर करते किंवा जे आपल्याकडे काय म्हणतात त्याला मिरची पावडर आहे बुक्का आहे जास्त प्रमाणात धणे वगैरे असतील तीळ वगैरे असतील हे छोटे मोठे काहीतरी इंस्टंट मसाले वगैरे आहेत मॅगी मसाला आहे किंवा काहीतरी असं मिल्क पावडर वगैरे असेल ना ते मी डीप फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे त्याचं काय म्हणतात त्याला टिकण्याची जी प्रोसेस असते ती जास्तपर्यंत टिकतात ते मसाले तर एकतर वॉईसवर देताना ना शब्द आठवत नाहीत मला मेलन सीड्स आहेत म्हणजे आपले काय म्हणतात त्याला मगजबी वगैरे तर ते जरी फ्रीजमध्ये जरी ठेवले खाली तरी कधी कधी असं खवट वास येतो पण जर डीप फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला अजिबात वास येत नाही ते आणि आहेत असे राहतात ते तर हे सगळे जे कोरडे मसाले होते ते एक्स्ट्राचे मी पावचेस वगैरे आणून ठेवते ते असे डीप फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि रेग्युलर लागणारे ते काय मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवलेले असतात तर फ्रीज आतून देखील साफ केलेलं आहे बाहेरून देखील साफ केलेलं आहे तर साठवणीची चिंच खोबरं असतं डेसिकेटेड कोकोनट असतं अंडी असतात हे सगळं खालच्या फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर पेस्ट वगैरे असतील बाकीच्या गोष्टी असतील किंवा आठवड्याचं जेवणाचं नियोजन कसं करायचं कशी तयारी करायची ह्या देखील गोष्टी किंवा हे ऑर्गनायझेशन जे आहे लवकर शेअर करेन लिंबू एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे जेणेकरून ते अगदी महिना ते दीड महिना आरामात टिकतात हवा फक्त नाही गेली पाहिजे त्यामध्ये तर लिंबू आता हे आणून पंधरा दिवस झाले पण आहेत तसे व्यवस्थित ताजे ताजे राहिलेले आहेत तर हे बघा डीप फ्रीजमधलं डीप फ्रीजमध्ये ठेवलेले आहे सगळं सामान आणि बाकी फ्रीजमध्ये देखील ठेवलेलं आहे अशा पद्धतीने फ्रीज साफ केलेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करा याविषयी अजून व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन आशा आहे आजचा फ्रिज क्लिनिक आणि ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यापेक्षा डिटेल व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत तो आजचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलएकन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू सो मच